नमस्ते मित्रांनो, मी आज या व्हिडिओ ट्युटोरियलच्या माध्यमातून MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस एक्झामिनेशनच्या इंटरव्ह्यूची तयारी कशी करावी या विषयावर काही टिप्स तुम्हाला सांगणार आहे. तत्पूर्वी मी माझी स्वतःची ओळख करून देतो. मी प्रवीण कोल्हे, कार्यकारी अभियंता म्हणून जलसंपदा विभागामध्ये मी सध्या कार्यरत आहे. या प्रेझेंटेशनला सुरुवात करण्यापूर्वी मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो की आपण या परीक्षेचे जे दोन महत्त्वाचे टप्पे आहेत, पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा, हे दोन्हीही टप्पे आपण पार पाडलेले आहात आणि आपण इंटरव्ह्यूच्या महत्त्वाच्या टप्प्यावर आपण पोहोचला आहात. आपल्याला सर्वांना माहीत आहे की MPSC मार्फत जी इंजिनिअरिंग सर्व्हिस एक्झामिनेशन घेतली जाते त्या परीक्षेमार्फत प्रामुख्याने तीन पदांसाठी ही परीक्षा घेतली जाते. पहिलं जे पद आहे ते आहे असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, म्हणजे AEE, ज्याला मराठीमध्ये सहाय्यक कार्यकारी अभियंता असं म्हटलं जातं. या पदावर नियुक्त झालेल्या कॅन्डिडेटला त्याच्या सेवेची 4 वर्ष पूर्ण झाली की त्यांना कार्यकारी अभियंता म्हणजे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर या पदावर पदोन्नती देण्यात येते. दुसरं जे पद आहे जे ह्या एक्झामच्या मार्फत भरलं जातं ते आहे असिस्टंट इंजिनियर Grade 1, म्हणजे सहाय्यक अभियंता Shreni 1. आणि या पदावर नियुक्त झालेल्या कॅन्डिडेटला AE1च्या सिनियरिटीनुसार पदोन्नती देण्यात येते आणि यासाठी सर्वसाधारणपणे 7 ते 12 वर्ष इतका कालावधी लागतो. त्याचप्रमाणे तिसरं जे पद आहे जे MPSC मार्फत भरलं जातं ते आहे असिस्टंट इंजिनियर Grade 2, सहाय्यक अभियंता Shreni 2, आणि हे Vargh 2 या दर्जाचं पद आहे. या पदावर नियुक्त झालेल्या कॅन्डिडेटला 7 ते 12 वर्षांनी डेप्टी इंजिनियर या पदावर पदोन्नती मिळते आणि त्यानंतर आणखी 7 ते 12 वर्ष झाल्यानंतर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर या पदावर पदोन्नती मिळत असते. MPSC मार्फत भरल्या जाणाऱ्या पदांचं वर्गीकरण असं का केलं आहे अशाबद्दल जर आपल्या मनामध्ये काही शंका असेल तर 2010 जो एक अहवाल बक्षी समितीने जो अहवाल दिला होता या अहवालाचं वाचन आपण करावं, जेणेकरून अशा प्रकारच्या केडर निर्माण करण्यामागे शासनाची भूमिका काय आहे याची पार्श्वभूमी आपल्याला समजेल. या ज्या 3 प्रकारच्या पोस्ट या विभागामध्ये भरल्या जातात त्याच्यासाठी ज्या परीक्षा घेतल्या जातात त्या प्रामुख्याने 2 परीक्षा आहेत, AEE आणि AE1. या पदाकरता महाराष्ट्र इंजिनिअरिंग सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन Group A ही परीक्षा घेतली जाते, तर AE2 पदाकरिता Group B ही एक्झाम घेतली जाते. या दोन्हीही परीक्षा स्वतंत्र आहेत, त्यासाठी आपल्याला स्वतंत्रपणे अर्ज करावा लागतो आणि पुढची फॉर्मॅलिटी देखील कम्प्लीट करावी लागते. आपल्या सर्वांना कल्पना आहेच की या Group A एक्झामिनेशनचे मुख्य 3 टप्पे आहेत. पहिला जो टप्पा आहे तो पूर्व परीक्षा, दुसरा जो टप्पा आहे ती मुख्य परीक्षा, आणि जर तिसऱ्या टप्प्यावर आपण येऊन आता थांबला आहात तो आहे इंटरव्ह्यू. पुढे प्रेझेंटेशनला जाण्यापूर्वी मी जलसंपदा विभागाची रचना आपल्याला थोडक्यात सांगणार आहे आणि या रचनेचा वापर करून आपल्याला या विभागाचं नॉलेज आणि या व्यतिरिक्त इतर जे विभाग आहेत शासनाचे त्या विभागाचं नॉलेज आपल्याला मिळवायचं आहे. त्यापूर्वी मी आपल्याला सांगू इच्छितो की महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस एक्झामिनेशन ही एक्झामिनेशन खालील 3 विभागामध्ये असलेल्या तांत्रिक पदांसाठी घेण्यात येते. पहिलं जे पद आहे ते आहे जलसंपदा विभागामध्ये, ज्याला महाराष्ट्र वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट असं म्हटलं जातं. सन 2004 या विभागाचं नाव इरिगेशन डिपार्टमेंट म्हणजे पाटबंधारे विभाग असं होतं. 2004 या विभागाच्या नावामध्ये बदल करण्यात आला आहे. दुसरा जो विभाग आहे तो आहे पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग, आणि तिसरा जो विभाग आहे तो आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण म्हणजे MJP. अशा पद्धतीच्या 3 विभागांमध्ये आपली नियुक्ती या एक्झामिनेशनमार्फत होऊ शकते. जलसंपदा विभागाची रचना जर आपण बघितली तर या विभागामध्ये प्रधान सचिव दर्जाची 2 पदं आहेत, कार्यकारी संचालक दर्जाची 5 पदं व महासंचालक दर्जाची 2 पदं, अशी सचिव समकक्ष असलेली 7 पदं या विभागामध्ये आहे. त्याचप्रमाणे मुख्य अभियंत्यांची 22 पदं या विभागामध्ये आहे. महत्त्वाचं म्हणजे जलसंपदा विभागामध्ये स्थापत्य यांत्रिकी विद्युत म्हणजे सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल अशा 3 विंग आहेत, तिन्ही विंगचे इंजिनियर या विभागामध्ये काम करत असतात. अधीक्षक अभियंता म्हणजे सुप्रिंटेंडिंग इंजिनियर यांची 91 पदं या विभागात आहेत आणि कार्यकारी अभियंत्यांची 466 पदं जलसंपदा विभागामध्ये आहे. ही साईड आपल्यासाठी महत्त्वाची आहे. उप अभियंता या स्तरावरील 2350 पदं जलसंपदा विभागात आहे आणि त्यापैकी सहाय्यक कार्यकारी अभियंता आणि सहाय्यक अभियंता Shreni 1 ही दोन्हीही पदं या उप अभियंता स्थापत्य या कॅटेगरीमध्ये येतात. आणि या पदांवर आपल्या ह्या 2 पदांव्यतिरिक्तही उपविभागीय अभियंता आणि उपविभागीय अधिकारी ही 2 पदं देखील
या विभागामध्ये कार्यरत आहे. त्यानंतर सहाय्यक अभियंता श्रेणी 2 काही पदं आहेत आणि शाखा अभियंत्याची पदं आहेत. तर अशा प्रकारे सुमारे 10,000 अभियंते असलेले हे जलसंपदा विभागाची रचना आहे. माझी तुम्हाला विनंती अशी राहील की जसा मी जलसंपदा विभागाचा ऑर्गनायझेशन चार्ट तुमच्यासमोर मांडला आहे त्याच पद्धतीचा ऑर्गनायझेशन चार्ट तुम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचा देखील बघावा आणि त्याचा अभ्यास आपण करावा. आपण आता प्रेझेंटेशनच्या मुख्य भागाकडे येत आहोत आणि याच्यामध्ये मी तुम्हाला इंटरव्ह्यू फेस कसा करावा याबद्दल सांगणार आहे. कुठलाही इंटरव्ह्यू देताना इंटरव्ह्यू घेणाऱ्यांच्या काही तुमच्याकडून अपेक्षा असतात, त्या अपेक्षा काय आहेत मी या स्लाईडमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तुमचे जे विचार आहेत, जे तुम्ही बोलताय, ते अतिशय कन्स्ट्रक्टिव्ह असले पाहिजे, त्यातून काहीतरी ठामपणे तुम्हाला मांडता यायला पाहिजे. दुसरं, तुमच्या ज्या आयडिया असतील त्या फ्रेश आणि युनिक असल्या पाहिजे, त्या आयडिया तुमच्याच असल्या पाहिजे, दुसऱ्या कुणाच्या आयडिया तुम्ही स्वतःच्या म्हणून सांगू नये, त्याचं निगेटिव्ह इम्प्रेशन आपल्यावर समोरच्यावर पडत असतं. तिसरा मुद्दा म्हणजे इंटिग्रिटी, हॉनेस्टी आणि कमिटमेंट, अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहेत. तुमच्या इंटरव्ह्यूच्या क्वेश्चन आणि आन्सरमधून या मुद्द्यांचं हे मुद्दे समोर कसे दिसले गेले पाहिजेत याबद्दल आपण विचार करणं आवश्यक आहे. त्यानंतर आपली मतं अतिशय ठाम आणि फर्म असली पाहिजे, हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्यानंतर जो सेकंड लास्ट मुद्दा आहे तो आहे नॉलेज. नॉलेज म्हणजे तुमच्याकडे असलेली माहिती किंवा इन्फॉर्मेशन, याचा अर्थ नॉलेज होत नाही. तर या माहितीचा वापर तुम्ही डिसिजन मेकिंगमध्ये कसा करतात आणि त्या माध्यमातून विभागासमोर असलेले आव्हानांचा सामना तुम्ही कसा कराल हे येथे दर्शवणे अतिशय महत्त्वाचं असतं. आणि शेवटचा मुद्दा म्हणजे प्रेझेन्स ऑफ माइंड. तुमचा हजरजबाबीपणा तुमच्या इंटरव्ह्यूच्या दरम्यान समोरच्याला दिसला पाहिजे. अशा पद्धतीचे सुमारे 7 आव्हानं किंवा 7 एक्सपेक्टेशन हे कॅन्डिडेटकडून इंटरव्ह्यू घेणाऱ्याला असतात. MPSC इंटरव्ह्यूबद्दल जर सांगायचं झालं तर ह्या इंटरव्ह्यूचा जो मुख्य उद्देश आहे तो तुमची पर्सनॅलिटी तपासण्याचा असतो. यामध्ये तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केलेला असतो. यापूर्वी तुम्ही BE सिव्हिल झाला असाल किंवा BTEC झाला असाल किंवा त्यापेक्षाही चांगलं क्वालिफिकेशन तुम्ही घेतलं असाल, त्यामुळे टेक्निकल नॉलेज तुम्हाला आहेच. पण हे टेक्निकल नॉलेज तुम्हाला प्रेझेंट करता येतं का, तुमचं म्हणणं तुम्हाला मांडता येतं का, हे तपासण्याचा प्रमुख उद्देश इंटरव्ह्यू घेण्यापाठीमागे असतो. सर्वसाधारणपणे इंटरव्ह्यूचा टाईम जो आहे तो 5 ते 15 मिनिट इतका असू शकतो. हा टाईम कमी किंवा जास्त होऊ शकतो. त्याचप्रमाणे आत्तापर्यंत कॅन्डिडेटला जे मार्क मिळाले आहेत त्याच्यावरून जर आपण एक अनुमान काढलं तर कमीत कमी 10% आणि जास्तीत जास्त 85% एवढी मार्क या इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला मिळत असतात. आणि हा इंटरव्ह्यू जो आपला होत असतो, या इंटरव्ह्यूमध्ये आपण जी माहिती समोरच्याला देत असतो, आपल्या उत्तरातून आपण माहिती जी पुरवत असतो, त्या उत्तरावर आधारित प्रश्न विचारले जात असतात. त्यामुळे तुम्ही जी माहिती तुमच्या वेबसाईटवर भरून देणार असाल किंवा तुमच्यासोबत जी सांगणार असाल त्या माहितीचं काटेकोरपणे अभ्यास करणं अतिशय आवश्यक आहे. विशेषतः तुमचा BE MTECचा प्रकल्प असेल त्याची माहिती तुम्हाला सखोल असणं अतिशय आवश्यक आहे. त्यानंतर या ज्या इंटरव्ह्यूची लँग्वेज आहे, तुम्ही कुठल्याही भाषेमध्ये परीक्षा हा इंटरव्ह्यू देऊ शकतात. भाषेचं कुठलंही बंधन नाही. इंग्लिश, मराठी अथवा हिंदीमध्येही तुम्ही हा इंटरव्ह्यू देऊ शकता. सगळ्यात महत्त्वाचा मेसेज मला तो द्यायचा आहे की काही प्रश्नांची उत्तरं जर आपल्याला माहीत नसतील तर खोटं बोलण्यापेक्षा मला ती माहीत नाही असं प्रामाणिकपणे कबूल करा. कारण संपूर्ण नॉलेज एका व्यक्तीमध्ये असणं शक्य नाही. त्यामुळे काही गोष्टी तुम्हाला माहीत नाही तर यातमध्ये तुमची काही चूक नाही आहे. पण तसं खोटं बोलून एका प्रश्नाच्या उत्तरातून मी जसं म्हणालो की दुसरा प्रश्न निर्माण होत असतो, त्यामुळे चुकीच्या उत्तरातून चुकीचा प्रश्न निर्माण होईल आणि त्यातून जे चक्र तयार होईल त्यातून बाहेर पडणं आपल्याला अवघड जाईल. मी काही महत्त्वाचे 4 ते 5 मुद्दे या स्लाईडमध्ये तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात पहिला जो मुद्दा आहे की इंटरव्ह्युअर जे आहेत ते तुमच्यातील पॉझिटिव्ह माइंडेड पीपल कोण आहेत त्यांचा सर्च करण्याचा प्रयत्न करत असतात. जेणेकरून या लोकांना सिलेक्ट केलं तर ते डिपार्टमेंटला पुढे ड्राईव्ह करतील, या विभागांसमोर असलेलं आव्हान ते पेलतील अशी त्यांची अपेक्षा असते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की आपल्या बोलण्यातून कधीही असं व्यक्तित्व होता कामा नये की मला स्पेसिफिक लोकेशनला, स्पेसिफिक ठिकाणी किंवा स्पेसिफिक पोस्टवरतीच काम करायचं आहे असं कधीही सांगू नका. संपूर्ण विभागामध्ये कुठेही जाण्याची तयारी तुमची असली पाहिजे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमच्यातली जे स्ट्रेंथ आहे, ज्या तुमच्या चांगल्या बाबी आहेत त्या तुम्ही ड्राईव्ह करता यायला पाहिजे. कारण तुमचा इंटरव्ह्यू तुम्हालाच ड्राईव्ह करायचा असतो. चौथा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमचा संपूर्ण इंटरव्ह्यूच्या ड्युरेशनमध्ये कॉन्फिडंट असलं पाहिजे आणि तुमचा जो जॉब तुम्हाला मिळणार आहे त्याच्याबद्दल तुम्ही कटिबद्ध असणं अतिशय आवश्यक आहे. या पुढच्या 2 स्लाईडमध्ये
तुम्ही डिपार्टमेंटबद्दल कोणती माहिती करून घेणं अपेक्षित आहे, कुठली माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे आणि ती माहिती कशी करून घ्यायची याबद्दल मी सांगणार आहे. आणि पुढच्या स्लाईडमध्ये तुमच्या स्वतःबद्दल कुठली माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे याबद्दल मी सांगणार आहे. सुरुवात करूयात डिपार्टमेंटबद्दल तुम्हाला कुठली माहिती आवश्यक आहे यापासून. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या तिन्ही डिपार्टमेंटच्या वेबसाईटवर आपण जावं आणि या वेबसाईटवर असलेली संपूर्ण माहिती आपण एकदा बघावी आणि त्याचप्रमाणे मीडियामध्ये जे काही बातम्या छापून आल्या असतील, जे काही व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवर बघायला मिळतील, त्या अनुषंगाने जेवढी माहिती तुम्हाला कलेक्ट करता येईल तेवढी माहिती तुम्ही कलेक्ट करा. मी जसं मगाशी ऑर्गनायझेशन हायरार्की तुम्हाला सांगितली, त्याचप्रमाणे प्रत्येक विभागाची ऑर्गनायझेशन हायरार्की काय आहे, ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर कसं आहे याचा अभ्यास करा. कुठल्या कुठल्या ऑर्गनायझेशन, कुठल्या संस्था या विभागामध्ये आहे त्याची माहिती करून घ्या आणि या विभागाच्या महत्त्वाच्या पदांवर कोण व्यक्ती कार्यरत आहे याची देखील थोडक्यात माहिती करा. कुठलंही डिटेलिंग आपल्याला इथे करायचं नाही, पण विभाग कसा आहे, त्याचं कंपोजिशन कसं आहे, कोण की पोझिशनवर कोण व्यक्ती आहे त्याची माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. त्यानंतर आपल्याला या विभागांसंबंधी काही महत्त्वाचे रिपोर्ट वेबसाईटवर मिळतील किंवा कुठल्याही ऑफिसमध्ये जाऊन आपल्याला ती पाहता येतील आणि या रिपोर्टच्या माध्यमातून आपल्याला त्या डिपार्टमेंटबद्दल आणखी माहिती सहज गोळा करता येईल. फॉर एक्झाम्पल, जलसंपदा विभागाचा विचार करायचा झाला तर महाराष्ट्र जल व सिंचन आयोग 1999 हा एक अतिशय चांगला अहवाल आपल्याला कुठल्याही जलसंपदा विभागाच्या कार्यालयामध्ये बघायला मिळेल. त्याचप्रमाणे व्हाईट पेपर असेल किंवा SIT चा रिपोर्ट असेल या माध्यमातून देखील आपल्याला चांगली माहिती पाहता येईल, त्याचा अभ्यास करता येईल. आता या स्टेजला तुम्ही जर डिपार्टमेंटमध्ये नसाल तर तुम्हाला या माहितीतून फार काही समजणार नाही, पण यातील किमान सारांश जरी वाचून डिपार्टमेंटसमोरील आव्हानं काय आहे याचा जरी विचार तुम्ही केला तरी ते तुम्हाला डिपार्टमेंटच्या बाबतीत उपस्थित झालेल्या प्रश्नांचे उत्तर देण्यामध्ये सहाय्यभूत ठरेल. शेवटचा मुद्दा की तुम्ही डिपार्टमेंटच्या बाहेरच्या असाल तर सध्या डिपार्टमेंटमध्ये जे ऑफिसर काम करत आहेत त्यांच्याशी थोडं चर्चा करा आणि त्यातून तुम्हाला काही इन्फॉर्मेशन मिळते का याचा तुम्ही प्रयत्न करा. या स्लाईडमध्ये तुमच्या स्वतःबद्दल तुम्हाला कुठली माहिती असणं आवश्यक आहे आणि ती तुम्ही कशी ऑर्गनाईज करावी याबद्दल मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे. सगळ्यात महत्त्वाची आपल्याला सुरुवात करायची की तुमचा जो रिझ्यूम असणार आहे तो तुम्ही स्वतः कम्प्लीट त्याचा अभ्यास करणं अतिशय आवश्यक आहे. तुमच्या रिझ्यूममध्ये तुमच्या हॉबीज काय आहे याचं देखील मेन्शन असणं आवश्यक आहे, कारण या हॉबीजच्या अनुषंगाने देखील तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. तुमचा रिझ्यूम तुमच्या डोळ्यासमोर ठेवून तुम्ही किंवा तुमच्या मित्राला तुमच्या रिझ्यूमच्या संबंधित प्रश्न विचारायला सांगा आणि असे प्रश्नांची उत्तरं तयार करा आणि त्याची प्रॅक्टिस करा की अशी उत्तरं तुम्ही कशा चांगल्या पद्धतीने देऊ शकाल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही तुमचा रिझ्यूम तयार करत असताना करिअर प्लॅन तुमच्या डोळ्यासमोर असणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुमचा करिअर प्लॅन तुम्ही तयार करा. तुम्ही पुढच्या आयुष्यामध्ये जर तुम्ही शासकीय सेवेमध्ये आलात तर डिपार्टमेंटला कशा पद्धतीने तुम्ही ड्राईव्ह कराल, कुठले चांगले कामं तुम्ही कराल आणि त्यासाठी तुम्हाला या पदाचा कसा उपयोग होईल हे जर तुम्हाला तुमच्या करिअर प्लॅनमधून मांडता आलं तर त्याचा निश्चित चांगला उपयोग होत असतो. आणि मी परत एकदा सांगतो की आपला करिअर प्लॅन करत असताना कुठल्याही स्पेसिफिक पोस्टिंगसाठी, स्पेसिफिक प्रोजेक्टसाठी आपण आग्रह धरू नये, इच्छा धरू नये, कारण हे डिपार्टमेंट खूप मोठे आहेत, आपल्याला कुठल्याही ठिकाणी पोस्टिंग मिळू शकते, त्या ठिकाणी जाऊन आपल्याला काम करायची तयारी आपल्या बॉडी लँग्वेजमधून दिसली पाहिजे. या पुढच्या 7 स्लाईडमध्ये मी इंटरव्ह्यूमध्ये सर्वसाधारणपणे विचारले जाणारे प्रश्नांची माहिती दिली आहेत. हे प्रश्न संभाव्य प्रश्न म्हणून आपण गृहीत धरावेत. हेच प्रश्न विचारले जातील अशी कुठलीही शक्यता नाही. किंबहुना हे प्रेझेंटेशन जर इंटरव्ह्यू घेणाऱ्यांनी बघितलं तर यातला एकही प्रश्न विचारला जाणार नाही याची देखील आपण खात्री बाळगावी. तरीही सर्वसाधारणपणे जे प्रश्न इंटरव्ह्यूमध्ये विचारले जातात त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा पहिला जो प्रश्न आहे तो आहे टेल मी अबाउट युअर सेल्फ, म्हणजे तुम्ही स्वतःबद्दल माहिती सांगा असा हा प्रश्न असतो. आणि या प्रश्नाचा उद्देश जो आहे तो तुमची एक्सप्लेनिंग ॲबिलिटी कशी आहे हे बघण्याचा असतो. महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच कॅन्डिडेटला इंटरव्ह्यूमध्ये टेन्शन येतं, त्यांचं टेन्शन दूर करून त्यांच्यातली खरी जी गुणवत्ता आहे ती बाहेर कशी काढता येईल असा विचार इंटरव्ह्यू घेणारे करत असतात आणि त्या अनुषंगाने तुम्हाला कम्फर्टेबल वाटावं या भूमिकेतून असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी खालील 4 बाबींचा समावेश आपल्या उत्तरामध्ये असणं आवश्यक आहे.